हरिओम श्रीराम अम्मतने, माझे नाव मयुरी वीरा पालव. मी 2000 सालापासून बापूंकडे येत आहे. 2000 सालापासून बापूंचे चरण पकडल्यापासून खूप काही आम्हाला भेटलं आहे. पहिले आमची परिस्थिती भरपूर बेकार होती. दर महिन्याला कोण नाही कोण आजारी पडायचं. त्यांची परिस्थिती पण नव्हती. पैशांचं पण एवढं काम नाही होतं. त्यांचं कामाचं पण लय हे असायचं. बापूंना जसे आम्ही बापूंकडे जायला लागले तशी थोडी थोडी परिस्थिती सुधारायला लागली. बापूंनी एवढं दिलं की आता आम्हाला एवढं हे पण करू शकत नाही, आम्ही सांगू पण शकत नाही. बापूंनी दर गुरुवारी माझे मिस्टर जायचे, काही कारणामुळे मला जाता नाही येत होतं. नंतर मी थोडी थोडी सेवा करायला लागली. कधी कधी बापूंकडे जायला भेटत होते, रोजचं नाही जा भेटत. मग असं करता करता बापूंनी आम्हाला आजारपणातून काढलं. तरीही 2-3 वेळा ऑपरेशन मिस्टरांचे झाले. त्यावेळी एक वेळा तर माझ्याकडे 100 रुपये पण नसायचे. आता काय करायचं? अचानक त्यांना ऑपरेशन करायला सांगायचे डॉक्टर. मग माझ्या भावाला मी फोन करायचे. मग भाव बोलायचा, घाबरू नको, मी आहे पाठीशी. प्रत्येक क्षणाला माझा बापू उभा राहायचा. अचानक एकदा 2018 ऑक्टोंबरच्या 29 तारखेला संध्याकाळी 5 वाजता फोन आला मिस्टरांचा. माझ्या पोटात दुखतं, मी काय करू, मला जमत नाही यायला. मी बोलली जसे जसे तसे तुम्ही रिक्षा करा आणि डायरेक्ट या कामावर. रिक्षात बसले पण कुठे जायचं काय जायचं त्यांना काहीच कळलं नाही. त्यावेळी माझा बापूच उभा राहिला. रिक्षात बसून शांतीनगरला उतरले तरी रिक्षाला तर त्यांना विचारते काका तुम्हाला कुठे जायचं आहे, तर त्यांना काहीच कळलं नाही. झोपेत मी अर्ध्या तासात फोन केला, तुम्ही कुठे आहे, तर फोन उचलला नाही. आता बापू मी काय करू, मला वाटलं काहीच कळत नाही बापू. आता मला ह्या क्षणात माझ्यावर कुणीही नाही, मी काय करणार बापा. आणि मी हनुमान चालीसा घ्यायला पुस्तक हातात घेतले. तेवढ्यात मिस्टर आले आणि बघितलं तर त्यांना बोलायला पण सुधरलं नाही. दरवाजा झाले बॅग फेकले आणि काय झालं, आणि मी एकदम घाबरून गेले. हातातली बॅग घेतली आणि एवढं एकच शब्द विचारले, बापूंची उदी खाल्लात का? नाही बोलले. उदी लावल्यावर पण त्यांना उलट्या झाल्या. आता काय करायचं, माझ्याबरोबर दुसरं कोणी नाही, बाजूला पण नाही आणि कोणी नाही. त्यावेळी प्रतिभा विरा होती बापू भक्त, त्यांना मी फोन केला, त्यांचा फोन लागला. सुमिता साळवी होती, त्यांनाही फोन केला, तिचाही फोन लागला. आता बापा मी काय करू, कशी नेऊ घरात आल्यानंतर डॉक्टरकडे नेणार. तेवढ्या बाजूवाला ताईनं आवाज दिला, जरा ताई इकडे ये ना. तर म्हटलं काय झालं, तर मी अजून असं असं प्रतिभा विरा त्यांच्या घरी जरा जरा जाऊन बघा ना आहेत का. मग ते आल्या, गेल्या धावत. काय झालं काकी? मी म्हणलं काका बघा ना कसे करतात. मग त्यावेळी त्या जाऊन त्यांना बोलून आणलं दोघींना पण. आणि ते आल्या आणि बोलले चला आत्ताच्या आत्ता डॉक्टर घेऊन जाऊया. मग लगेच आम्ही बापूंची उदी लावली, जसं होते तसेच डॉक्टरकडे घेऊन येलो. डॉक्टर बोलले एमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल. आता काय करायचं, आम्ही तिघी पण घाबरून गेलो. परंतु प्रतिभा विरा बोलली घाबरू नको, आम्ही हाव ना तुझ्या पाठीशी. पण मला काहीच कळेना. त्या क्षणात मी बोलली माझ्या भावाला फोन करा. मग तिने भावाला फोन केला तर काय आलं असं असं आलं. तर ते बोलले घाबरू नको, मी स्टेशनला आहे, मी निघतो, तुम्ही पुढच्या मार्गाला लागा असं सांगितलं. त्या क्षणात माझा बापू उभा राहिला असा की काहीच मला सांगता येत नाही. डॉक्टर बोलले आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागेल. आम्ही मुलुंडला श्रद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे गेलो, डॉक्टरनी तपासले तर त्यांची शुगर वाढली होती. शुगर कमी केल्याशिवाय ऑपरेशन करू शकत नाही बोलले. आता काय करायचं, तोपर्यंत माझा भाऊ आला. मग ते बोललं डॉक्टर मागवलं, मागवा होणारे काही झाले. त्यांनी सांगितलं 50,000 रुपये खर्च येईल, तरी पण घाबरू नका म्हणे. त्या क्षणात माझा भाऊ बोलला मी आहे ना जिवंत, तू घाबरू नको, मी सगळा खर्च करेन. मी हाय 8 वाजता ऑपरेशन थिएटरला नेलं. ऑपरेशन केलं झाल्यानंतर डॉक्टर आले, घाबरू नकाश, व्यवस्थित ऑपरेशन झालं. मग त्यावेळी माझा बापूच होता, प्रत्येक क्षणाला माझा बापू होता तिथे. हरिओम श्रीराम अम्मज्ञ नाथ सरिंद्र.